आपल्याला सुपर कम्प्युटर हवा होता, अमेरिका जायला तयार नव्हता. आज मला सांगायला म्हणजे चांगलं वाटतं, आनंद वाटतो की आज भारतामध्ये कोणताही सुपर कम्प्युटर इम्पोर्ट होत नाही. आता किती सुपर कम्प्युटर भारतामध्ये तयार झालेले आहेत आणि नवीन नवीन मॉडेल दरवर्षी आपण इन्व्हेंट करतो आणि जगामध्ये एक्सपोर्ट करतोय. त्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती क्वांटम कम्प्युटर्स, क्वांटम सायन्सेस, क्वांटम टेक्नॉलॉजी. म्हणून माझा एक प्रयत्न आहे की क्वांटम सायन्सेस आपल्या शाळेमध्ये शिकवायला पाहिजे आणि क्वांटम सायन्स एकदम वेगळं आहे असं अपेक्षा विज्ञान जे तयार झाले त्यापेक्षा एकदम आगळं वेगळं आहे आणि त्यांचे कन्सेप्ट आपल्याला समजायला पाहिजे. त्यातून मग नवीन 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 भारताचं एक नवीन मिशन आहे, नॅशनल क्वांटम मिशन. ही क्वांटम कम्प्युटर सायन्स तयार व्हायला तयार म्हणजे समजायला लागते आणि नंतर आपण तयार करायला लागतो. मला अत्यंत आनंद होतोय की NSRTC म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घडवतोय, म्हणजे एक मोठं चर्चासत्र आहे आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवंय, विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का, आपण स्वतःची वॅक्सिन स्वतः तयार केली, आपल्या स्वतःची थेरापिटिक्स आपण स्वतः तयार केली. डायग्नोसिस आपल्याला कोविड झालाय की नाही हे कळत नव्हतं, आपण चायनाकडनं घेत असतो ते सोडून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायला लागलो. हे सगळं सायन्समुळे झालं ना. तर त्यामुळे सायन्सचं हे जे महत्व आहे ते आर्थिक दृष्टीने म्हणा, सामाजिक दृष्टीने म्हणा, किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने ज्याच्यामध्ये जसं सरांनी हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स केले हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट इतर ह्याच्यात, अशा सगळ्या प्रकारचं हे महत्व आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो आहोत हे फार महत्वाचे आहे. हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT. हो त्याचं 2 वर्षापूर्वी आपण नाव पण ऐकलं होतं, पण त्या ChatGPT आता चमत्कार म्हणतात. बायोलॉजी, नवीन बायोलॉजी येते, सिंथेटिक बायोलॉजी येते, नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत, तर त्याच्यावर कसं आपण मात करायचं. क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे. ग्रीन हायड्रोजन आपण म्हणतो पण कसा तयार करायचा, लोकांपर्यंत कसं जायचं. आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरतोय ते आता आपल्याला वापरता येणार नाही, सोलर विंड ते झालं, पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन हायड्रोजन इकॉनॉमी भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्रावर अवलंबून असणार. म्हणून हा भविष्याचा वेध घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे म्हणजे चर्चासत्र आहे. आणि भारतातले 132 अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या त्या विषयामध्ये तंत्र आहेत ते सगळे या ठिकाणी येणार आहेत. माझ्या मते राहुल कारण मी धन्यवाद देतो कारण त्यांची कल्पना मुळापासून त्यांनी माझ्या मागे लागले होते, सगळ्यांच्या मागे लागले होते आणि आज ती होते. आणि एक लक्षात ठेवा की NSRTC म्हणजे 2024, पण हे 2025 पण होणार, 2030 पण होणार, 2047 पण होणार. हे विकसित भारत होईपर्यंत होणार. धन्यवाद.